चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे उतरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आदित्य एल-१ ही पहिली सौर मोहीम प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाली आहे. अंतराळ संस्थेने सांगितलं आहे की आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-१च्या प्रक्षेपणाचा काउंटडाऊन सुरू झालाय. सूर्याविषयी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने इस्रोचं आदित्य एल-१ लॉन्च केलं जात आहे. 2 सप्टेंबर रोजी म्हणजे आज सकाळी 11:50 श्रीहरिकोटा स्पेसपोर्ट वरून हे मिशन प्रक्षेपित होणार आहे. आदित्य एल-१ 5 वर्षाच्या कालावधीत सूर्याच्या सर्वात जवळच्या ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करेल. हे मिशन इस्रो आणि अनेक प्रतिष्ठित संस्थांमधील सहकार्याचा परिणाम आहे. रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहेत. इस्रोने पहिल्या सूर्य मोहिमेच्या प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण केली आहे.